आज या ठिकाणी 6:30 दरम्यान 6:15 दरम्यानमध्ये अपघात झालेला काल आणि त्या ठिकाणी आमचे कुरकुम चौकीचे स्टाफ येऊन त्या ठिकाणी पाहिला असता 5 जखमी होते, त्यामध्ये त्यातले 3 गंभीर जखमी होते आणि दोघांनाही बराच मार लागलेला होता। त्यांना ॲम्ब्युलन्स म्हणून तात्काळ दौंड येथील दवाखान्यात रेफर केलेलं पाठवलेलं आहे आणि 3 जे होते जास्त झालेले त्यांनासुद्धा आम्ही दवाखान्यात पाठवलेलं आहे आणि रस्त्याचं ट्रॅफिक वगैरे सर्व क्लिअर करून सर्व रस्ता क्लिअर केलेला आहे। तसंच जे अज्ञात वाहन होतं त्याची माहिती काढून पुढील कारवाई करत आहोत। ते वाहन पुण्याकडून सोलापूर पुणे दिशेकडून सोलापूर दिशेकडे चाललं होतं। हे आता थोडीशी माहिती मिळत आहे त्यांची, ते रस्ता क्रॉस करत असताना ते पुण्याकडून सोलापूरकडे जाणाऱ्या वाहनाने त्यांना उडवलेलं आहे, अपघात करून ते वाहन निघून गेलेलं आहे, ते थांबलेलं नाही। तर त्याची पूर्ण आम्ही खात्री करत आहोत, छानशा करत आहोत, तपास करून पुढील कारवाई करत आहोत त्यामध्ये।